कर्मचारी आहे, निम शासकीय कर्मचारी आहे, अधिकारी आहे, या सगळ्यांचे कुणाचेच पगार थांबत नाही, कुणाचेच पगार इरेग्युलर नाही. फक्त आणि फक्त प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक थांबतात. हे असं का बरं? आपल्याला जर पगार द्यायचा नियमाने ठरलाय तर रडत रडत पगार का बरं द्यायचा आहे? आपल्याप्रमाणे सभापती महोदय, समाज कल्याण विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या दिव्यांग अनुदानित शाळेतील वेतनाचा हा प्रश्न आहे. प्रश्नाच्या उत्तरात असं म्हटलं आहे की वेतनास विलंब का होतो, तर शासनाकडून टप्प्याटप्प्याने दरमहा वेतनाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे खरं म्हणजे दरमहा टप्प्याटप्प्यानेच तरतूद उपलब्ध होते. मूळ प्रश्न असा आहे, तरतूद उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा शिक्षकांच्या खात्यामध्ये वेतन जमा होत नाही, आणि याचं मूळ कारण समाज कल्याण विभागामध्ये असलेला भ्रष्टाचार. बिल मंजूर करण्यासाठी प्रत्येक महिन्याला काही रक्कम द्यावी लागते. नागपूर येथील प्रभारी समाज कल्याण अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पैसे घेताना पकडलं, पण अजूनही तिथले अधिकारी सुधारले नाही. तिथे लांडे नावाचे अधिकारी आहे, 4 वर्षापासून कार्यरत आहे. मी सातत्याने तक्रार करतो आहे, प्रत्येक महिन्याचं बिल मंजूर करताना पैशाची मागणी होते, पैसे शाळेकडून दिले जात नाही म्हणून विलंब होतो. माझा प्रश्न असा आहे की तरतूद उपलब्ध झाल्यानंतर वेतनाला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कठोर स्वरूपाची दंडात्मक कारवाई करणार का? सभापती महोदय, मी सन्मान्य सदस्यांनी जो या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे त्या बाबतीत मूळतः पहिलं उत्तर देऊ इच्छितो की आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या 852 शाळा या आपल्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जातात यामध्ये साधारण 12,718 कर्मचारी आहेत, आणि साधारण नोव्हेंबर डिसेंबरचे 2 महिने सोडले तर सर्व महिन्यांचे पगार हे दरमहा दिलेले गेलेले आहेत, परंतु नोव्हेंबर डिसेंबरचा पगार हा शासन काही अडचणीमुळे देऊ शकलं नव्हतं, आणि ते जानेवारी महिन्यात हे नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही महिन्यांचे पगार हे जानेवारीत देऊ केलेले आहेत. जानेवारीपासून जे काही यापुढचा पगार आहे तो नियमितपणे महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्याच्या स्थितीला चालू आहे. सन्मान्य सदस्यांनी जो इतर काय आपल्या त्यांच्या या प्रश्नाबाबतीत भावना व्यक्त केलेल्या आहेत, तर माझ्या माहितीप्रमाणे असं होत नाही, परंतु ह्या ठिकाणी कुठं होत असेल तर निश्चितपणे संबंधित अधिकाऱ्यावर आम्ही कठोर कारवाई करू. अंधारी साहेब. सभापती महोदय, नागू गाणार साहेबांनी जो प्रश्न विचारला अत्यंत वाजवी असा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राज्यामध्ये जेवढी शासकीय कर्मचारी आहे, निम शासकीय कर्मचारी आहे, अधिकारी आहे, या सगळ्यांचे कुणाचेच पगार थांबत नाही, कुणाचेच पगार इरेग्युलर नाही. फक्त आणि फक्त प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये त्यांचे पगार थांबतात. हे असं का बरं? आपल्याला जर पगार द्यायचा नियमाने ठरलाय तर रडत रडत पगार का बरं द्यायचा आहे? आता वर्धा जिल्ह्यामध्ये 500 अकराचं जे हेड आहे आपलं, तर त्या अंतर्गत तिथल्या 20% अनुदानावर आलेल्या शिक्षकांचे पगार 4 महिने नाही. हा कोणता धंदा लावून टाकलाय? सगळ्या मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांचे, सर्व कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून टाका, मग कसं वाटतं ते सांगा. हे केलं पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस कोणाला जर आपल्याला त्याच्यावर धारेवर धरायचं आहे तर ते फक्त शिक्षण विभाग, फक्त शिक्षण विभाग. असं का बरं? हे कुठेतरी थांबलं पाहिजे, अन्यथा मग जे सत्ता पक्षाचे आमदार आहे त्यांनाही काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना. आम्ही शेवटी लोकांमधून निवडून आलेलो आहोत, आम्हालाही लोकांनी मतदान केलेलं आहे, आणि बेसिकली माझं म्हणणं आहे की हा त्यांचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. या सदनाचा तुम्ही कसे निवडून आले हा विषय होऊ शकत नाही. आपण ठीक आहे, नसेल सभापती महोदय, नसेल नसेल, परंतु कॉन्स्टिट्युशनल अधिकार आहे तो त्या शिक्षकांचा. ते जरी शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असेल, अधिकारी असेल, शिक्षक असेल, त्यांना वेळेवर पगार मिळायला पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. तेवढं बोला ना, बोला मंत्री महोदय. नाही, सन्मान्य सदस्यांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या शाळेतल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे नियमितपणे चालू आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर जे काही वित्त विभागाचा आदेश आला होता त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी काही ठिकाणी अडचण आली आहे, पण या ठिकाणी पगार सगळे नियमित. धन्यवाद.
चला पुढे गेलाय सर. दोन महिने.